जाफराबाद शहरामध्ये स्वच्छतेचे 3:13 वाजले असून सरकारी कार्यालय तसेच शाळा महाविद्यालय परिसरातही घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेसाठी नगरपंचायत जाफराबादने दरमहा जवळपास 5 लाखांचे कंत्राट दिलेले असूनही स्वच्छता केवळ कागदावरच असल्याचा आरोप जनतेतून व्यक्त होत आहे. यावेळी नगरसेवक, सभापती, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व स्वच्छतेसाठीचे नगरपंचायतनं नियुक्त केलेले कर्मचारी व अधिकारी हे सर्व भ्रष्टाचारी असल्याचा आरोप आरपीआय तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण यांनी केला असून अशी प्रतिक्रिया देत आहे की इथं स्वच्छता अभियानचे नगरपंचायतला 5 लाख रुपये दर महिना 9व्या महिन्यापासून येतात. मी पेपरला वाचन केलं. आता जो सभापती असेल, आरोग्य सभापती, स्वच्छता अभियानचा सभापती, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यायला पाहिजे ही माझी प्रतिक्रिया. तसेच आरोग्य खात्याचे जे DHO जे अफरावतलं आहे ते एक दिवस मी महिन्यातून 1 किंवा 2 दिवस हजर दिसत नाही. आणि इथं मी इथं होतो ट्रॅक्टर भरासा आता घाण केर कचरा आणि इथं शाळा लागूनच आहे जिल्हा परिषदेच्या, तर हजारो मुलं विद्यार्थी त्यांच्या जीवाला आरोग्याला धोका येत आहे या घाणीमुळं. ही माझी प्रतिक्रिया आहे. त्याकरता हे शासन, तहसीलदार आणि आरोग्य खातं हे झोपा काढत नंबर सर 1000-2000 मुलाचे, आमच्या बालकाचे सर्व जीव धोक्यात आलेले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी शासनामार्फत, ही माझी प्रतिक्रिया आहे. आणि हे आम्ही हे लवकर नाही केलं तर 26 जानेवारीच्या आत जनआंदोलन करू व तहसीलदारला वेठी धरू आणि शिवलं यांना निलंबनाची मागणी करू आम्ही. तर ही प्रतिक्रिया देत आहे. समाज कल्याण जो आरोग्य सभापती त्याला निलंबित करायचं आणि हा जो जे घाण पाणी काढलेले त्याच्यावर बी तो अध्यक्ष असेल सदस्य नगरसेवक त्याचं निलंबाची कारवाई करू आणि त्याच्यावर आरोग्य खात्यामार्फत स्वच्छता अभियानच्या जे काही गुन्हे असतील ते त्यावर नोंदवायचे आम्ही निवेदन. तहसीलदार, जिल्हाधिकारी, जे कोणी अधिकारी आहे संबंधित त्यांना आम्ही निवेदन देणार, ही माझी प्रतिक्रिया आहे. ही माझी वैयक्तिक म्हणजे हजारो मुलं मुलीचे आरोग्य धोक्यात यामुळे येत आहे. त्याकरता ओके.